सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। मोदी सरकारवर टीका करणाऱ्या उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारली। नाशिक नंदुरबार पाठोपाठ जळगावमध्ये पोलिसांनी नाकारली जाहीर सभांसाठी परवानगी। CAA आणि NRC विरोधात सभेत कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। नाशिक 7 फेब्रुवारी संपूर्ण देशभरात CAA आणि NRC विरोधात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला विरोध करण्यासाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहे। अशातच महाराष्ट्रातही CAA आणि NRC ला विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेतल्या जातात। या सभा घेणाऱ्या विद्यार्थी नेता उमर खालिद आणि योगेंद्र यादव यांच्या सभांना परवानगी नाकारण्यात आली आहे। नाशिक नंदुरबार पाठोपाठ जळगावमध्ये पोलिसांनी नाकारली जाहीर सभांसाठी परवानगी। CAA आणि NRC विरोधात सभेत कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे। 7 तारखेला नाशिकच्या मालेगावला आणि नंदुरबारला सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण दोन्ही जिल्ह्यांच्या सभांना पोलिसांनी नाकारली आहे। तर 8 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यात 3 सभा होत्या, मात्र जळगाव पोलिसांनीही परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे। CAA आणि NRC विरोधात योगेंद्र यादव आणि उमर खालिद भडकाऊ भाषण करतात असा अहवाल यावेळी देण्यात आलाय। आयोजक संविधान बचाव नागरिक कृती समितीला परवानगी नाकारल्याची पोलिसांनी अधिकृत नोटीस दिली आहे। जातीय सलोखा कायम राखण्यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। तर समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न या सभातून होत असल्याचा अहवालही देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न या सभातून होत असल्याचा अहवालही देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्रात NRC लागू होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत आक्रमक भाषण केलं होतं। यावेळी उमर खालिद आणि योगेंद्र यादवही या सभेला उपस्थित होते। त्यांनी या सभेत मोदी सरकारवर टीका केली होती। क्राइम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार। आप तमाम लोग नंदुरबार के तमाम लोगों को मैं सलाम करता हूँ। आज मेरा प्लान था कि नंदुरबार आने का, लेकिन बहुत मतलब बुरी किस्मत थी कि पुलिस ने परमिशन नहीं दी और हमारे प्रोग्राम को रोका है। ये बात बहुत ही गलत है पुलिस की तरफ से। हमारा अधिकार है कहीं भी जाएं देश के अंदर, एक आज़ाद देश में आज़ाद नागरिक के बतौर अपनी बात रख सकते हैं। हमारे अधिकारों का ये हनन है पुलिस की तरफ से और इसकी हम निंदा करते हैं, लेकिन उनके रोकने से हम रुकने वाले नहीं हैं। उन्होंने आज रोका है, लेकिन बहुत जल्द मैं पलट के नंदुरबार आऊँगा। जब तक मैं आप तमाम लोगों से अपील करता हूँ कि आप लोग इस मूवमेंट को नंदुरबार के अंदर जो पूरे देश में भर में फैल गया है, आप लोग इसको तेज करें और NRC NPRCA के खिलाफ जो यूनिटी देश भर में है, जो देश के अलग अलग कोनों में शाहीन बाग हैं, आप वैसे शाहीन बाग अपने नंदुरबार में भी शुरू कीजिए। मैं पलट कर आऊंगा, आपको आपसे हौसला लेना आऊंगा, आपसे जज्बा लेना आऊंगा, आपसे ताकत लेना आऊंगा। जब तक के लिए अस्सलाम वालेकुम। शुक्रिया।